विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टरचा सामना करण्यासाठी भाजपने मराठवाड्यामध्ये आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे. जरांगेंचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यामधून भाजपने पहिल्या यादीमध्ये 16 उमेदवार जाहीर केले. यामधील 3 राखीव मतदारसंघ वगळता खुल्या मतदारसंघामधल्या 10 जागांवरती मराठा उमेदवार देण्यात आले आहेत. तर 3 राखीव मतदारसंघांपैकी 2 जागांवरती अतुल सावे तुषार राठोड हे ओबीसी चेहरे दिले आहेत. तर गंगापूरमधून जैन समाजाचे प्रशांत बंब यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तुळजापूरमधून राणा जगजितसिंह पाटील, हिंगोलीमधून तानाजी मुटकुळे, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, नायगावमधून राजेश पवार, भोकरमधून श्री जयात चव्हाण असे उमेदवार दिलेले आहेत भाजपने. सोबतच फुलंब्रीमधून अनुराधा चव्हाण, भोकरदन संतोष दानवे, परतूरमधून बबनराव लोणीकर, औसामधून अभिमन्यू पवार आणि निलंग्यामधून संभाजी पाटील निलंगेकर. नाही, त्यांनी कोणते उमेदवार द्यावेत का द्यावेत याच्यावर मी काय सांगू शकणार. त्यांना जे वाटले त्यांनी ते दिले, आम्हाला जे वाटले ते आम्ही देऊ. मी मतदारसंघ कोणते लढायचे आणि कोणते पाडायचे शक्यतो आम्ही 4-5 दिवसात म्हणजे 25 तारखेच्या आतच हे क्लिअर करणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.